डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील रात्रीस खेळ झाले 2 च्या 11 जूनच्या भागात शेवंता अण्णांचा हात सोडतच नसते आणि सरिता ते नेमकं बघते. त्यानंतर अण्णा वर निघून जातात आणि मग डोहळे जेवणाचा कार्यक्रम सुरू होतो. वर अण्णा शेवंताला हात धरून घरात आणल्याने खुश असतात. खाली सरिता बर्फी आणि पेढ्यामधली नेमकी पेढ्याची वाटी निवडते. सरिताला मुलगा होणार म्हणून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. मात्र सरिताला अण्णांनी नाच झाली पाहिजे असं बोलल्याचं आठवतं आणि वर अण्णांना काशीच्या हसण्याचा आवाज येतो. ते ऐकून अण्णा कान बंद करून घेतात. तेव्हा अण्णांना पाटणकरांनी काशी त्याचं अस्तित्व जाणवून देईल हे बोलल्याचं आठवतं. इथे वच्छी चुलीपाशी बसलेली असताना तिला अचानक मागून काशीचा आवाज येतो. तिला काशी दिसतो. काशी तिला तो लवकरच भेटायला येणार आहे असं सांगतो. वच्छीला खूप दुःख झालेलं असतं. काशी तिला तो तिच्या आजूबाजूलाच असल्याचं सांगून गायब होतो आणि तोच वच्छीचा पदर जळू लागतो. इथे अण्णा दारूच्या अड्ड्यावर दारू पित असताना तुला वाड्यात पाय ठेवू देणार नाही असं बोलत असतात. तेवढ्या तिथे काशी येतो आणि तो हसतो. शिवाय अण्णा नाईक मी आहे असंही तो म्हणतो. रात्री शेवंता घरी जायला निघते तेव्हा अण्णा येतात. शेवंता त्यांना ती निघत असल्याचं सांगते. त्यावर अण्णा फक्त निघ एवढंच बोलतात. त्यावर शेवंता चिडून निघून जाते. रात्री अण्णा खोलीत असताना तिथे देखील त्यांना काशी दिसतो. अण्णा त्याला बघून रागाने त्याचं तोंड उशीने दाबतात. त्यानंतर काशी अण्णांच्या मागे उभा राहून मी वाटा घेऊनच जाणार इतकंच बोलतो. आगामी भागात शेवंता आणि पाटणकर नदी किनारी गेले असताना पाटणकर म्हणतात की अशा जागी दुष्टशक्तींचा वावर असतो आणि म्हणूनच गावकरी इथे येत पण नाहीत. तोच मागून काहीतरी हालचाल होते म्हणून पाटणकर बघायला जातात. तर इथे शेवंताच्या मागून कोणीतरी आल्याचं तिला भास होतो आणि एक दगड पाण्यात पडतो. त्यावर शेवंता दचकून जाते. नदी किनारी शेवंताने नक्की काय पाहिलं असेल? आता तिच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे का? हे सगळं बघण्यासाठी पाहत रहा रात्रीस खेळ झाले 2 सोमवार ते शनिवार रात्री 10:30 फक्त झी मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.